अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा इतरांच्या सांगण्यावरून वेगवेगळे ड्रायफ्रूट्स खात असतो, पण नेमके कोणते ड्रायफ्रूट्स आपल्या शरीराच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करते ते देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आज आपण अशाच एका फळाबद्दल माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे अंजीर। उंबराच्या फळासारखे दिसणारे अंजीर अनेकांना खूप आवडते। अंजीर बर्फी, अंजीर शेक, अंजीर जॅम यांसारख्या अनेक व्यंजनांमध्ये याचा वापर केला जातो। मधुर व पौष्टिक असे अंजीर लहान मुलांना खायला फार आवडते। ज्या ठिकाणी ताजे अंजीर उपलब्ध होऊ शकत नाही तेथे सुकवलेले अंजीर खाल्ले जातात। असे हे अंजीर आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांवर गुणकारी आहेत। चला पाहूयात या अंजीराचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। शिवाय तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असे अंजीर पौष्टिक आणि बलवर्धक फळ आहे। यामध्ये कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत ठेवण्यासाठी रोज किमान 2 ते 3 अंजीर खावेत। मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी या ताज्या किंवा सुकवलेल्या फळाचे सेवन अवश्य करावे। सुकवलेले अंजीर खाताना ते रात्रभर पाण्यात भिजवून सेवन केल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात। त्यापैकीच एक म्हणजे रक्तातील साखर नियंत्रित होते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवून निरोगी राहण्यासाठी अंजिराचे नियमित सेवन करा। अंजीर रक्तशोधक असल्याने अशुद्ध रक्तामुळे होणारे सर्व विकार जसे पित्त, चेहऱ्यावरील फोड म्हणजे पिंपल्स आणि डार्क स्पॉट यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अंजिराचे सेवन करावे। महिलांच्या श्वेतप्रदरासाठी हे फळ अत्यंत गुणकारी आहे। अस्थमा असणाऱ्यांनी दररोज 2 ते 3 अंजीर अवश्य खावेत। अंजीर कफनाशक असल्याने अस्थमा असलेल्या व्यक्तींनी ते नियमित खायला हवे। दुर्बल शरीर बलवान बनवण्यासाठी दुधासोबत अंजिराचे सेवन करावे। स्नायू बलवान बनवण्यासाठी आणि सुडोल देहयष्टीसाठी अंजिराचे नियमित सेवन करावे। रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी 2 अंजीर दुधासोबत चावून खाल्ल्याने बद्धकोष्ठाची समस्या उद्भवत नाही। सकाळी पोट व्यवस्थित साफ होते, त्यामुळे पुढे जाऊन मूळव्याधीसारखी समस्या उद्भवत नाही। सुके अंजीर पाण्यासोबत बारीक वाटून ही पेस्ट दुखणाऱ्या घशावर लावल्याने घसादुखी कमी होते। माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा। धन्यवाद।